रयते चे राज्य केले तुम्ही साकार, रयते चा सुखासाठी कष्ट घेतले अपार, देह जिजविला या रयते चा कामी, लोक राजा शाहू तुम्हा वंदितो मी, तुम्हा वंदितो मी। आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण येथे थोर राजा शाहू महाराज यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एकत्र जमलो आहोत। कोल्हापूर संस्थानात आरक्षण देणारा पहिला राजा, जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना एक रुपयाचा दंड ठोकणारा राजा, अंधश्रद्धा, कर्मकांड, दैववाद यावर प्रहार करणारा राजा, बहुजन आणि सर्वसामान्य लोकांच्या मुलांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देणारा राजा, सती जाणाऱ्या स्त्रियांना सन्मानाचा मार्ग म्हणून विधवा पुनर्विवाहाचा कायदा करणारा राजा, अशा सर्व गुण संपन्न राजा म्हणजेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज। राजर्षी शाहू महाराज या नावाची अख्ख्या महाराष्ट्राला ओळख आहे। राजर्षी शाहू महाराज हे चौथे शाहू महाराज होते। त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथे घाटगे घराण्यात झाला। त्यांचे पूर्ण नाव यशवंत जयसिंगराव घाटगे असे होते। तेव्हा कोल्हापूरमध्ये राजे चौथे शिवाजी महाराज कारभार पाहत होते, पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर 17 मार्च 1884 रोजी चौथ्या शिवाजी महाराजांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतांना दत्तक घेतले आणि नव्याने त्यांचे शाहू असे नामकरण केले। 2 एप्रिल 1894 रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ पार पडला आणि शाहू कोल्हापूर संस्थानाचे राजर्षी शाहू महाराज झाले। जेव्हापासून शाहू महाराजांनी पदभार स्वीकारला तेव्हापासून कोल्हापूर संस्थानात रयतेचे राज्य निर्माण झाले। त्यांच्या मनात सामान्य जनतेबद्दल अतिशय कळवळा होता। त्यांनी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष न देता रयतेच्या कल्याणासाठी सतत कार्य करत राहिले। विशेष करून बहुजन समाजाची तत्कालीन परिस्थिती सुधारणे हे त्यांचे प्राथमिक ध्येय होते। राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या हाती असलेल्या राज्यसत्तेचा उपयोग आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी केला। त्यांनी संस्थानातील सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले। समाजात शिक्षणाचा मोठ्या स्तरावर प्रसार केला। मागासलेल्या वर्गांना विकासाच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव तरतूद केली पाहिजे अशी कल्पना महात्मा फुले यांनी केली होती। ती प्रत्यक्षात शाहू महाराजांनी सत्यात उतरवली। कोल्हापूर संस्थानातील मागास जातींना 50% जागा राखीव करण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला। अशा थोर राजाने 6 मे 1922 रोजी अखेरचा श्वास घेतला। त्या दिवशी संपूर्ण समाज जणू पोरका झाला, पण त्यांचे विचार आणि कार्य मात्र नेहमीच आपल्याला प्रेरणा देत राहतील।